मोदी जी को रिक्वेस्ट किया है कि स्कीम तुरंत वापस ली जाए, जैसे साधारण तौर पे हमारी आर्म फोर्सेस में भर्ती होती थी उसी तरह से होनी चाहिए। एक बार कोई आर्म फोर्सेस में शामिल हो गया उनकी ज़िंदगी भर के लिए नौकरी सिक्योर होनी चाहिए, इससे हमारे देश की सुरक्षा का डायरेक्ट संबंध है और उससे खिलवाड़ नहीं करना चाहिए। हंड्रेड परसेंट ये जो अग्निपथ स्कीम है ये एक बहुत बड़ा स्कैम है, ये एक धोखा है। ये धोखा बस जो जॉब्स के इच्छुक हैं उन्हीं के साथ नहीं है, ये हमारी आर्मी हमारी सेना के साथ धोखा है। हमारी सेना में जो इंसान दाखिल होता है वो इतनी मेहनत करता है, इतना परिश्रम करता है और वो करके वो एक सोल्जर बनता है। उस सोल्जर का 4 साल में आप नौकरी छीन लोगे, फिर वो क्या करेगा? कहीं वॉचमैन की नौकरी करेगा? ये लोगों के साथ मजाक है, हमारी आर्मी के साथ मजाक है। इतनी बद्धी स्कीम, मतलब तुगलक ने भी ऐसी स्कीम नहीं निकाली होगी कि तुम बस 4 साल के लिए सेना में दाखिल होगे, जो हमारे मोदी जी ने निकाली है। ये इसको बिल्कुल वापस लेना होगा, इसको देश में कोई एक्सेप्ट नहीं करने वाला है। बोलूं? मुंबईच्या चेंबूर परिसरात एक सिद्धार्थ कॉलनी आहे जिकडे 3,500 दलितांचे घर आहे, म्हणजे 15,000 करीब लोक राहतात। 2005 त्यांचा एक विषय झाला होता की थोड्या लोकांनी बिजली भरली नव्हती, वीजचं बिल भरलं नव्हतं आणि त्यांची बिजली कापण्यात आली। या इश्यूमध्ये तेव्हा सगळे पॉलिटिशियन्स आणि बिल्डर्स असे लोक पडले आणि त्यांनी सांगितलं की राहू द्या, आम्ही बिल भरणार, आम्ही वीजचे बिल भरणार सगळ्या लोकांचं, तुम्ही बिजली रिझ्यूम करा। तर त्यांनी बिजली रिझ्यूम केली। हे मसलं चालत राहिलं, वेगवेगळे पॉलिटिशियन्स आले, कोणीच काय समाधान केलं नाही। 2019 चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर होते एक ठराव करण्यात आला, एक डिस्कशन झाली, तेव्हा अडानी पॉवर झाली होती, आधी BSES होती नंतर रिलायन्स होती, की 2019 पुढचे बिल तिकडचे रहिवाशी भरणार आणि मागचे बिल नंतर बघू। तर जेव्हा जे ठराव झाला त्यानंतर जास्तपैकी लोकांनी बिल भरण्याची सुरुवात केली, मोस्टली सगळ्यांनीच केली। आता सडनली थोड्या लोकांनी बिल पेमेंट केली नाही आहे म्हणून अडानी पॉवरनी जाऊन 5 मेपासून तिकडची वीज याची सप्लाय डिसरप्ट केली आहे, म्हणजे 1-2 तासासाठी नाही, 10 तास, 15 तास, 14 तास आणि डेली त्यांचे वीज सप्लाय काढतात, डेली त्यांची बिजलीची सप्लाय तिकडे काढतात। परत राहुल शेवाले आणि आमचे पॉवर मिनिस्टर सगळेजण इन्वॉल्व झाले आणि त्यांनी सांगितलं ओ आम्ही हे सगळं नंतर बघू, आता तुम्ही रेस्टोर करा। 5 दिवसासाठी रेस्टोर केली, परत आता गेल्या आठवड्यात तेच प्रकरण चालू आहे। 10 तास, 2 तास, 5 तास, 20 तास कशीही बिजली कापून ठेवतात, ते डेली कापून ठेवतात। ह्या मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहे। फर्स्ट प्रॉब्लेम हे आहे की तिकडे 300-500 असे लोक राहतात, घर आहेत, ज्यांनी नेहमी विजाचे बिल भरले आहे 2005 आजपर्यंत, त्यांनी कधीही डिफॉल्ट केलं नाही आहे। एखाद्या म्हणे उशीर झालं असेल पण त्यांनी नेहमी बिल पे केले आहे। त्यांची बिजलीचे बिल बिजलीचं सप्लाय तुम्ही कसं कापू शकता? ते इल्लीगल आहे। दुसरं, CMO ऑफिसमध्ये डिस्कशन झालेले जे लोक होते 2019 आमच्याकडे सगळ्या लोकांची यादी आहे, त्यांनी सगळ्यांनी वीज भरले आहे 2019। आता सडनली त्यांना 2-3 लाखाचे बिल पाठवतात तुम्ही आणि म्हणतात की तुम्ही पे करलं नाही तर आम्ही वीज काटणार आणि कापून घेतला आहे, ते कसं पॉसिबल आहे? जर तुम्ही डिस्कशन केलं चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये तर अडानी पॉवरला परत तिकडे जावं, त्यांच्याशी विचारायचं ते 2019 आधीच्या बिलांचं काय असेल। बगैर नोटीस सडनली लोकांना 2-3 लाखाचे बिल पाठवले आणि डिमांड करतात की आम्हाला हे बिल भरून द्या, ते चुकीचं आहे। तिसरं, माझा हे प्रश्न आहे की उद्धव ठाकरेचा कंट्रोल आहे महाराष्ट्रावर की नाही? आम्ही लेटर लिहिलं आहे त्यांना की अडानी पॉवर 3,500 लोकांच्या घराची इलेक्ट्रिसिटी डिसरप्ट करत, म्हणजे त्यांची धाडस कसं झालं? कारण ही दलित गोरगरिबांची वस्ती आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं शहर आहे मुंबई, आणि ह्या शहरात दलितांवर ही इतकी मोठी अट्रॉसिटी चालू आहे। अडानी पॉवरवर अट्रॉसिटी ॲक्टवर, प्रिव्हेंशन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्टवर गुन्हे दाखल होणे हे गरजेचं आहे, कारण ज्या लोकांनी बिल पे केले आहे त्यांचीसुद्धा त्यांनी बिजली डिसरप्ट केली आहे। आत्तापर्यंत त्यांनी कधीही मीटर रिडिंग केली नाही, कधीही बिल पाठवले नाही, आता सडनली ते मागचे बिल पाठवतात विदाउट गिविंग एक्सप्लेनेशन की ते बिल कुठले होते, कधी पे केले, किती लोक आहे ज्यांनी नेहमी बिल पडलेले आहे त्यांचीसुद्धा बिजली कापतात आणि काहीच करत नाही महाराष्ट्र सरकार। काय महाराष्ट्र सरकारचे बॉस आहे का अडानी?
काय त्यांच्यावर म्हणजे त्यांची गट्स नाही आहे की अडानी पॉवरला कसं वागायचं ते दाखवायचं? कोणती डिस्कॉमची आहे? तुमचं घर जर तुमच्या घर माझ्या घराची जर वीज मी पे केले असेल बिल, तर माझी बिजली कापू शकतात का? नाही. पण सिद्धार्थनगरचे लोक गरीब आहे, दलित आहे, म्हणून तुम्ही तिकडे ते धाडस करू शकतात. ही अट्रॉसिटी चालू आहे मुंबईमध्ये, आमची आर्थिक राजधानी राजधानीमध्ये दलित अट्रॉसिटी चालली आहे. 15,000 रहिवाशी तिकडे, मुलं बालं आहे, वृद्ध लोक आहे, आजारी लोक आहे, 10-10, 15-15 तास वीज नसतं. तुम्ही त्यांच्या हाल येऊन बघा. जर हे रेस्टोर केलं नाही तर आम आदमी पार्टी मोठ्यापणाने आंदोलन करणार. मॅडम, तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी बिल भरून सुद्धा त्यांची लाईट कट केली आहे. हो, ते तक्रार केली पोलीस स्टेशनला नाही. ते लोक इतके म्हणजे शिक्षित लोक नाही आहे. ते लोक गेले अडानी कंपनीला, जेव्हा भरायला जातात ना ते अडानी कंपनीचे ऑफिशियल्स त्यांना सांगतात तुम्ही कशाला बिल भरतात, बाकी लोक नाही भरतात, तुम्ही सुद्धा भरू नका. हे खूप खूप मोठं स्कॅम चालू आहे तिकडे. जे लोक भरायला सुद्धा जातात त्यांना सुद्धा ते मागे पाठवतात की तुम्ही भरू नका. जे नेहमी भरतात त्यांना सुद्धा ते सांगण्यात येतं. तर ज्यांनी नेहमी भरली आहे त्यांची तुम्ही वीज कापू शकत नाही, म्हणून ते त्यांना सांगतात की तुम्ही वीज भरूच नका, बिल भरू नका. जर त्यांनी भरलं नाही तर ते त्यांची चूक दिसणार नाही ना. पण ही चूक आहे. तुम्ही इकडे बघा, आम्ही स्पष्टपणे जाऊन घरोघरी सर्वे केला आहे. ज्या लोकांनी नेहमी बिल भरलं आहे त्यांचे नावे, त्यांचे डिटेल्स सगळे आहे आमच्याकडे. आणि असे 300-500 घर आहे ज्यांनी कधीच डिफॉल्ट केलं नाही. त्यांची काय चूक होती? फक्त की ते दलित बस्तीत राहतात. ही अट्रॉसिटी नाही तर काय आहे? आता आम्ही पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्री साहेबांना. जर त्यांचा रिवर्ट आला नाही आणि जर त्यांनी रिस्पॉन्ड केला नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू. हे खूप म्हणजे चुकीचं चाललं आहे. आम्ही याचा निषेध करतो आणि याच्या विरोधात आम्ही उभे राहणार.